नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली उत्सुकता व आवड अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसार करण्याचे जे प्रयत्न करीत आहोत, त्यांना पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल. मागील भागामध्ये आपण कर्क राशीचा अभ्यास केला, आजच्या भागामध्ये आपण सिंह राशीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी खूप गर्दी असते, प्रत्येक जण आपल्यावर सोपवून दिलेलं काम काळजीपूर्वक करीत असतो किंवा डोळ्यांनी जे दिसतं ते काम करून त्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपला हातभार लावत असतो. माणसांच्या या गर्दीमध्ये एक व्यक्ती असा असतो ज्याचं व्यक्तिमत्व अगदी भारदस्त असतं. व्यक्तिमत्वासारखंच आवाजही अत्यंत कडक असतो, मजबूत शरीराची असते. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तो व्यक्ती त्या जमलेल्या समुदायाचं नेतृत्व करीत असतो, त्यांना मार्गदर्शन करीत असतो. वास्तविक पाहता बाकीचे इतर लोकांसाठी तो अनोळखी असला तरी त्याने सांगितलेलं काम प्रत्येक जण करीत असतो, त्यामुळे त्या गर्दीमध्ये तो व्यक्ती वेगळा भासत असतो. अशा व्यक्ती तुमच्या नजरेस पडला तर समजून घ्यायचं की हा व्यक्ती नक्कीच सिंह राशीचा असला पाहिजे, कारण हे सर्व गुण सिंह राशीच्या लोकांमध्ये पाहायला मिळतात. सिंह राशीच्या लोकांविषयी अजून उदाहरण द्यायचे झाल्यास, आपल्या घरामध्ये, कामाच्या ठिकाणी, शेजारी किंवा ओळखीच्या लोकांमध्ये एक व्यक्ती असा असतो जो मनाचा खूप राजा असतो. सर्वांना सोबत घेऊन चालणे हा त्याचा मूळ स्वभाव असतो, मात्र तो तितकाच बोलायला फटकळ असतो. कुठेही कोणासमोरही तो व्यक्ती कोणाचाही पाण उतारा करू शकतो, म्हणून अशा व्यक्तीपासून सर्व लोक सांभाळून राहत असतात. तो कोणाचा शत्रू नसतो किंवा वाईटही नसतो, मात्र त्याच्याविषयी एक आदरयुक्त भीती सर्वांच्या मनात असते. असा व्यक्ती जर तुमच्या संपर्कात आला तर समजून घ्यायचे की हा सिंह राशीचा आहे. अशा या सिंह राशीच्या लोकांविषयी म्हणजेच सिंह राशीविषयी आपण आजच्या भागात माहिती समजून घेणार आहोत. त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, गुण दोष यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. राशीचक्रातील सिंह ही राशी पाचवी राशी आहे. जंगलाचा राजा मानला जाणारा सिंह या राशीचं प्रतीक असल्यामुळे या राशीचे लोक मनाने कर्तृत्वानेही अगदी सिंहासारखे म्हणजे राजासारखेच असतात. त्यात अजून भर म्हणजे या राशीचा स्वामी रवी आहे, ज्याला सर्व ग्रहांचा राजा म्हटल्या जात. त्यामुळे मूळ स्वभावानुसार सिंह ही राजा माणसांची राशी आहे. निसर्ग कुंडलीत ही राशी पंचम स्थानी येते. या राशीचा अंमल पाठीवर आहे. सिंह ही राशी विषम राशी असून स्थिर व पुरुष राशी आहे. चतुष्पाद व अग्नितत्वाची ही राशी असून शीर्षोदय दिवाबली असणारी ही राशी वंध्या राशी समजल्या जाते. सिंह राशीच्या गुणाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास स्थिरता, नेतृत्व शक्ती, प्रामाणिकपणा, विश्वासू, एकनिष्ठ, उच्च निरीक्षण शक्ती
दुसऱ्यांचा आदर, धाडसी, निर्भीड, निसर्ग वेडा, मोकळा स्वभाव, निष्कपटी, उदार आदी गुण प्रकर्षाने सिंह राशीच्या लोकांमध्ये दिसून येतात. सिंहाचं प्रतीक असलेला या राशीचे लोक अगदी राजासारखे असल्यामुळे सुदृढ, एकदार शरीर, बुद्धिमान, महत्वाकांक्षा, अधिकार व राजयोग ही या राशीची मुख्य वैशिष्ट्ये सांगता येतील. सरळ वागणे, बोलणे, भव्य दिव्य व नेतृत्वाचे भारी हौस या राशीच्या लोकांना असते. भरदार छातीची, डौलदार व्यक्तिमत्वाची, मजबूत शरीराच्या व्यक्तीची ही सिंह राशी समजल्या जाते. त्यामुळे या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व हे सहज नजरेत भरत असत. आपलं व्यक्तिमत्व व वागणुकीमुळे ते आपलं स्वतःच वेगळं अस्तित्व तयार करतात. चार चौघांमध्ये किंवा गर्दीमध्येही हे लोक ठळकपणे वेगळे दिसून येतात व लक्ष वेधून घेतात. सिंह राशीचे जसे गुण आहेत तसे काही दुर्गुणही या राशीमध्ये बघायला मिळतात. या राशीमध्ये तोरा, स्वाभिमान, अहंकार, दिमाग हे गुण प्रकर्षाने दिसून येतात. त्यांच्या चालण्यातून, बोलण्यातून, वागण्यातून हे गुण परावर्तित होत असतात. मात्र या गुणांचा अतिरेक किंवा चुकीच्या वापरामुळे त्याचे दुर्गुणामध्ये रूपांतर होत असते. म्हणून अशा पद्धतीने वागणं सिंह राशीसाठी चांगले ठरू शकत नाही. मात्र ते ज्यांच्या सोबत वागतात त्या लोकांना असले वागणे खटकते. उत्तम बुद्धिमत्ता व परिपूर्ण ज्ञान असूनही या राशीचे लोक कित्येक वेळा टीकेचे धनीही होतात. कारण स्वभाव वैशिष्ट्यामुळे या राशीच्या लोकांमध्ये परखडपणा व फटकळपणा हे गुण असतात. त्यांना चुकीचे, असत्य किंवा अन्याय सहन होत नाही. या गोष्टी ते सहनही करीत नाही. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात वादविवाद व संघर्ष हे कायमस्वरूपी असतातच. आपल्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे हे लोक बऱ्याच वेळा आळशी होतात. त्यामुळे जगण्याच्या शर्यतीत जिंकण्याचे सर्व गुण अंगी असतानाही त्यांना बऱ्याच ठिकाणी हार पत्करावी लागते. शरीर वैशिष्ट्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास डोळे काळे पिंगट असतात. नजर अत्यंत तीक्ष्ण असते. भरदार छाती, मोठे कपाळ, मजबूत शरीरयष्टी व्यक्तिमत्वात भर घालत असते. थोडेसे उंच, चाल डौलदार, रुबाबदार असते. आवाज भारदस्त व मोठा असतो. केस मात्र काळसर परंतु विरळ असतात. शरीरांच्या अवयवाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास हृदय, पाठीचा कणा, शरीरातील आत्म्यावर सिंह राशीचा अंमल दिसून येतो. आतापर्यंत आपण सिंह राशीचे गुण, दोष व स्वभाव वैशिष्ट्ये या बाबतीत समजून घेतले. आता आपण शास्त्रानुसार नक्षत्रामधील सिंह राशीचे स्थान समजून घेऊया. मघा नक्षत्राचे चार चरण, पूर्वा नक्षत्राचे चार चरण व उत्तरा नक्षत्राचे पहिले चरण अशा नऊ चरणांनी सिंह राशी तयार झालेली आहे. मघा नक्षत्राचा स्वामी केतू असून यात जन्मलेली व्यक्ती राक्षस गणाची असते. स्वाभिमानी, स्वावलंबी, उच्च महत्वाकांक्षी व सहज नेतृत्व गुण मघा नक्षत्र असणाऱ्यांमध्ये असतात. पूर्वा नक्षत्राचा स्वामी शुक्र असून त्यात जन्मलेली व्यक्ती मनुष्य गणाची असते. पूर्वा नक्षत्र असणारे लोक श्रद्धाळू, कलाप्रेमी, रसिक व छंदी असतात. उत्तरा नक्षत्राचा स्वामी रवी असून यात जन्मलेली व्यक्ती मनुष्य गणाची असते. या नक्षत्राचे लोक अधिक संयमी तसेच व्यवहारशील व अधिक परिश्रमी असतात. व्यापार, व्यवसाय व नोकरीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सरकारी अधिकारी,
सुरक्षा व्यवस्था आदि महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सिंह राशीच्या लोकांना लाभ मिळतो। खेळाडू, सट्टेबाजी, शेअर्स, व्यापार, डॉक्टर, वैद्य या क्षेत्रामध्येही सिंह राशीचे लोक कर्तृत्व गाजवून नाव मिळवू शकतात। अभिनय, सिनेमा, करमणुकीचे क्षेत्र या राशीच्या लोकांना फार प्रिय असतात। सुवर्ण संबंधित व्यापार, व्यवसाय, नोकरी करूनही लोक सुवर्ण करिअर बनवू शकतात। कार्यक्षेत्रानुसार उत्पादनाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सर्व प्रकारची औषधं, दवाखान्याशी संबंधित साधने, गॅस, शेगडी, स्वयंपाकघर व खाण्याच्या वस्तूशी संबंधित उत्पादन, दागिने, सुवर्णालंकार, मिरची मसाल्याचे पदार्थ आदी उत्पादनाचा व्यापार, व्यवसाय किंवा नोकरी करून सिंह राशीचे लोक आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून घेऊ शकतात। आजारांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास हृदयविकार, पाठदुखी, संधिवात, फिट्स, रक्तदाब आदी आजार सिंह राशीच्या लोकांना होऊ शकतात। राशीच्या वैशिष्ट्यानुसार जंगल, अरण्य, गुहा, राजवाडा, किल्ले, सरकारी कार्यालय, सरकारी उच्च पदस्थांची निवासस्थाने, संसद, मैदान, खेळाच्या जागा, हॉस्पिटल, शेअर मार्केट, स्वयंपाक, अन्नधान्याची दुकानं आदी महत्त्वपूर्ण जागांवर सिंह राशीच्या लोकांचा प्रभाव दिसून येतो। सिंह राशीविषयी एवढी माहिती तुमच्या अभ्यासासाठी पुरेशी आहे। आजचा भाग आपण इथेच थांबवूया। पुढच्या भागात आपण पुढील राशीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। राशीविषयी सविस्तरपणे आपण जाणून घेतात आपल्याला हे सर्व समजत असेल आणि अधिक शिकण्यासाठी आपला उत्साहही वाढला असेल याची मला खात्री आहे। मात्र त्याचबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून तुम्हाला समजण्याची शक्यता कमी, म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा। अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ही सर्व माहिती श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या फेसबुक पेजवरती लिखित स्वरूपात उपलब्ध आहे। तिचा लाभ घ्या, त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा। तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा। म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल। पुढच्या व्हिडिओची वाट पहा। तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। शुभम भवतु। धन्यवाद।